मित्रांनो, प्रतीक्षा आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील असंख्य झाडांवर कुऱ्हाड चालविण्याच्या तयारीत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रशासनाला परवानगी दिलेलीच झाडे तोडा, इतर झाडांच्या मुळांवर घाव घालू नका असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. परवानगी व्यतिरिक्त इतर झाडे तोडणार नाही तसे नमूद करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही हायकोर्टाने MMRC ला दिले आहे. एवढेच नव्हे तर वृक्षतोडीच्या नियोजित कामाचे वेळापत्रक सादर करा असे हायकोर्टाकडून बजावण्यात आले आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्याची परवानगी दिलेली नसतानाही आरे कॉलनीतील झाडांची मेट्रो प्रशासनाकडून कत्तल केली जाणार, यासाठी ही वृक्षतोड त्वरित थांबवा अशी मागणी करणारी याचिका आपच्या प्रीती शर्मा व रुबेन मस्करेनास यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना तुर्तास कोणत्याही दिलासा देण्यास नकार देत 2 आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब केली आहे. शहरी भागात असलेल्या 51 शाखांमधून कोणताही फायदा होत नसल्याने शाखा बंद करण्याचा निर्णय बँक ऑफ महाराष्ट्रने घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात 1,900 शाखा आहेत. यांपैकी शहरी भागात असलेल्या 51 शाखांमधून बँकला कोणताही फायदा होत नाही, यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे मुख्यालयातून देण्यात आली आहे. बंद होणाऱ्या शाखांमधील ग्राहकांनी घाबरून जाण्याचं कारण नसून तिथल्या खातेदारांचं दुसऱ्या शाखेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. संबंधित शाखांचे IFSC कोड व MICR कोड 31 डिसेंबर पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. बंद होणाऱ्या 51 शाखांमधील सर्व बँक ग्राहकांना दिलेले चेकबुक 30 नोव्हेंबर पर्यंत बँकेत परत जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. 3 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सव मंचकी निद्रेचा विधिवत प्रारंभ झाला असून या निमित्ताने दया दुधाचे अभिषेक संपल्यानंतर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. भवानी मातेची ही मंचकी निद्रा बुधवारी 10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार असून पहाटे घटस्थापना होणार आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला तुळजाभवानी मंदिर संस्थान गेल्या 15 दिवसांपासून वेगात सुरुवात केली आहे. तुळजाभवानीचे धार्मिक विधी संदर्भात संस्थानाने कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजता देवीच्या मूर्तीस भाविकांचे दही व दुधाचे अभिषेक झाले. अभिषेकानंतर सिंह गाभाऱ्यासमोरील पलंगावर तुळजाभवानीची विधिवत मंचकी निद्रा सुरू झाली. तत्पूर्वी पुजाऱ्यांनी परंपरेप्रमाणे चांदीच्या मुख्य सिंहासनापासून साडीचे भिंड गुंडाळून आई राजा उदय उदयच्या जयघोषात मूर्ती पलंगावर आणली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधत IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा नारा दिला. या देशभरातील विद्यार्थ्यांनी तब्बल 1 लाखाहून अधिक सोलार लॅम्प तयार करून विश्वविक्रम केला. मुंबई IIT ने आयोजित केलेल्या स्टुडंट सोलार अँबेसेडर वर्कशॉप मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी 1 लाखपेक्षा जास्त सोलार लॅम्प तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे. या वर्कशॉप मध्ये देशभरातून 850 शाळांच्या 1,25,000 विद्यार्थी देशभरातील वेगवेगळ्या केंद्रातून सहभागी झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचं महत्व कळावा, सौर ऊर्जेचा वापर कसा किफायतशीर करता येईल हे विद्यार्थ्यांना समजावं, यासाठी हा अनोखा उपक्रम आपण देशभरात करत असल्याचं IIT चे प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाला विनोद तावडेसह देशातील अनेक शास्त्रज्ञ संशोधकांनी आपली उपस्थिती दाखवली. शेवटी मला असं वाटतं माननीय पंतप्रधान जे म्हणाले होते की भारत महासत्ता होऊ शकतं, कारण भारताकडे नैसर्गिक रिसोर्सेस खूप आहेत. जेवढं ऊन आपल्याकडे असतं तेवढं क्वचितच काही देशांमध्ये असेल, आणि त्याचा योग्य उपयोग आपण केला तर मला असं वाटतं की आपण जगामध्ये महासत्ता होऊ शकतो, ही ताकद आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. खरं म्हणजे IIT च्या या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन, आणि जे विद्यार्थी सहभागी झाले हे खऱ्या अर्थाने आता सौर ऊर्जेचे ब्रँड अँबॅसेडर होतील, आणि ते आपल्या आसपासच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना जाऊन सोलर एनर्जी सौर ऊर्जेचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण देईल. आणि मला विचार मी करतोय की अभ्यास मंडळांना सांगावं की असे सोलर लॅम्प बनवण्याचा उपक्रम हा शाळांना आपण 8वी 9वीला देऊ शकतो का, तर त्याबाबतचा सुद्धा अभ्यासक्रमात अंतर्भाव कसा करायचा याचा IIT च्या प्राध्यापकांपासून आम्ही त्याची तयारी करतो. नागपूर येथील विश्वेश्वराच्या प्रौद्योगिक संस्थेतील 200 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली असून यापैकी 10 विद्यार्थिनींवर क्रिम्स रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू आहे. नागपूर येथील विश्वेश्वराच्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था ही दर्जेदार इंजिनिअरिंग शिक्षणासाठी विदर्भात प्रसिद्ध असून
ही संस्था केंद्र प्रशासनाच्या शैक्षणिक विभागाच्या आधिपत्याखाली येते. मात्र तेथील वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून 10 विद्यार्थिनींवर नागपूर येथील क्रिम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. मात्र मुंबई बाहेर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगडच्या पायथ्याशी ही जागा असून 300 एकर जागेवर हे डम्पिंग ग्राउंड उभारण्यात येणार आहे. मात्र अंबरनाथ मधील 25 गावातील गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत संघर्ष समितीची स्थापना केली असून तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेण्यात येणार आहे. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तरुणींनी पोलिसांना अश्लील शब्दात शिवीगाळ करत हात उगारण्याची घटना भाईंदरमध्ये घडली असून या प्रकरणी 3 मद्यधुंद तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील 1 तरुणी फरार झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाईंदर येथील मर्कसेस मॉल जवळ रात्री 2 सुमारास 4 तरुणी आपापसात भांडण करत होत्या. याची माहिती काही नागरिकांनी भाईंदर पोलिसांना दिली. माहिती मिळताच रात्री परिसरात गस्त घालत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या तरुणींची समजूत काढत त्यांना पोलीस स्थानकात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणींनी पोलिसांना धक्काबुक्की केली व अश्लील शब्दात शिवेगाळ केली व त्यांनी पोलिसांवरही हात उगारला. या 4 तरुणींवर भाईंदर पोलीस ठाण्यात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी पेन्शन योजना जाचक असल्याचा दावा सरकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. नवी पेन्शन योजना लागू करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी जुन्या पेन्शन हक्क संघटनेने आझाद मैदानावर गांधीगिरीच्या मार्गाने आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या पेन्शन योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असतानाही सरकारने पेन्शन दंडीला परवानगी नाकारत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. जुन्या योजनेप्रमाणेच नव्या पेन्शन योजनेतही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणतीही रक्कम कापू नये, पेन्शनची तरतूद सरकारने करावी अशा मागण्या संघटनेने केल्या. मात्र जर या लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर सरकारला सत्तेतून खाली खेचू अशी घोषणा करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दिव्यांगांसोबतच इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यामध्ये 7,000 सौर कृषी पंप लावण्यात येणार. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 40-89% तर दिव्यांगांना 800 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यात महाविद्यालय स्तरीय विषाणू संशोधक व निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असे 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. नाशिक येथे सध्या डेंग्यू व स्वाईन फ्लू सारख्या आजारांनी थैमान घातलं आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्याला सर्दी किंवा पडझं झालं तरी 3 दिवस सुट्टी देण्याचं फरमान नाशिक महापालिकेकडून काढण्यात आलं आहे. नाशिक शहरातल्या कोणत्याही शाळेतल्या कोणत्याही मुलाला सर्दी ताप झाला तरी 3 दिवस सुट्टी देण्याचे आदेश नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. स्वाईन फ्लूने वर्षभरात नाशिक येथे 35 जण दगावले आहेत. गेल्या 1.5 महिन्यात 27 जणांचा बळी गेला आहे. नाशिक शहरात आलेल्या साथीच्या आजाराने महापालिका आता कोणतीही रिस्क घेत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेच्या या निर्णयामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पडसा आणि ताप असे रुग्ण जर असतील, विद्यार्थी असतील, तर त्यांना औषधाचं सुरू करताना घरी आराम केला तर ते रुग्ण बरे होतील. आणि जे शाळेमध्ये असे रुग्ण गेल्यास बाकी विद्यार्थ्यांना तो आजार पसरण्याची शक्यता आहे ती होऊ नये, असे दोन्ही याचे फायदे आहेत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com.